ढोमचा उजवा कालवा फुटला आणि लाखो लिटर पाणी वाया गेलंय. साताऱ्यामधल्या व्याजवाडी परिसरामधली ही संपूर्ण घटना आहे. ढोमचा उजवा कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याचं नुकसान झालंय. राहुल तपासे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. राहुल, सध्याची परिस्थिती काय आहे आणि नुकसान किती झालं? प्रज्ञा, हे वाई तालुक्यातील हे एकाच महिन्यातील दोन ठिकाणी कालवा फुटण्याची ही दुसरी घटना म्हणावी लागणार आहे. आता या फुटलेल्या कालव्यातून लाखो लिटर पाणी हे ओढ्यामार्गे वाया गेलेलं आहे. हे वाहून जात असताना जे शेतीची जी बांधा आहेत ती फुटलेली आहेत, त्याचबरोबर ज्या विहिरी आहेत त्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे. खरं तर आता जी काही पाण्याची परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, ती पाहता पाणी कसं जपून वापरता येईल ह्या सगळ्यांचं लक्ष असताना या दोन धरणातलं हे अशा पद्धतीने लाखो लिटर पाणी वाया जाणं ही थोडीशी चिंतेची बाब आहे. आणि याकडे पाटबंधारे विभागाने प्रामुख्यानं व्यवस्थित लक्ष द्यावं प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे. अशाच पद्धतीचं अनेक ठिकाणी सध्या आता कॅनल फुटू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राहुल, धन्यवाद दिलेल्या अपडेट साठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.